आणखी एक मोठी बातमी समोर येते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुप्रतीक्षित सिटी बस सेवा आजपासून नाशिककरांच्या सेवेत येते मात्र या लोकार्पणासाठी फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते त्यांच्या स्वागतासाठी लावलेले भाजपचे पोस्टर्स महापालिकेनं हटवले त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले या कारवाईमुळे भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला तसंच काढलेले पोस्टर परत लावून दोषींवर कारवाईची मागणीही केली च्या दोनशे बसेस सीएनजीच्या आहेत पन्नास बसेस तुम्ही इलेक्ट्रिक आणताय आज परिणाम किती होतो आम्ही मागच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न केला पहिल्यांदा पुण्यामध्ये हा आपण प्रयत्न केला आज सहाशे इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आणल्यात आणि महत्वाचं काय आहे तर या इलेक्ट्रिक बसेस आणत असताना आपण जुन्या डिझेलच्या बसेस रिप्लेस केल्या त्याच्याऐवजी आधुनिक इलेक्ट्रिक बसेस आणल्या ज्या पूर्ण एसी बसेस आहेत पण तिकिटाचा दर मात्र एकाही रुपयांनी वाढला नाही लोकांना जुन्या डिझेलच्या बसमध्ये नॉन एसी बसमध्ये जे तिकीट होतं त्याच तिकिटामध्ये आज एसी बस आणि प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस त्या ठिकाणी मिळते आहे आणि जवळजवळ पंधराशे बसेसपर्यंत आता ही फ्लीट पुण्याला वाढते उद्या मी पुण्याचं देखील उद्घाटन करण्याकरता त्या ठिकाणी जातो आहे आणि त्यांनी तर नवीनच आणलंय की पाच रुपयात किंवा दहा रुपयामध्ये दिवसभराचं तिकीट अशा प्रकारचा कॉन्सेप्ट देखील त्यांनी हा त्या ठिकाणी आणलाय हे इंटिग्रेशन आपल्याला करावं लागेल आज नाशिक करता मागच्या काळामध्ये आपण नियो मेट्रोची संकल्पना आणली आणि खरं म्हणजे एक मोठा प्रश्न होता की नाशिकसारखी जी शहरं की जी शहरं शहर, चांगली आहेत मोठी आहेत आधुनिक आहेत पण लोकसंख्येच्या दृष्टीनं त्याला आज फुल फ्लेज मेट्रो जी आहे त्याचा आय आर आर मिळत नाही म्हणून इतक्या चांगल्या शहरांना फुल फ्लेज मेट्रो मिळत मेट नाही अशा शहरांचं नेमकं काय करायचा प्रश्न होता आणि त्यावेळी आताही आपल्याकडे आपलं जे महामेट्रो आहे त्याच्यामध्ये दीक्षित नावाचे अधिकारी आहेत त्यांना आपण त्याची जबाबदारी दिली होती आणि दीक्षितांनी जगातल्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा अभ्यास करून त्यातनं हे नियो मेट्रोचं मॉडेल तयार केलं आणि हे मॉडेल असं आहे की आज अतिशय कमी खर्चात ते तयार होतं मेट्रोपेक्षा अतिशय कमी खर्चात तयार होतं आणि उद्या जेव्हा शहराची लोकसंख्या वाढते आणि मेट्रोचा आय आर आर आपण रीच करू शकतो त्यावेळेस या नियो मेट्रोला आपल्याला फुल फ्लेज मेट्रोमध्ये परिवर्तित करता येतं त्याच्यामध्ये थोड्याशा सुधारणा करून स्टेशनचं काम आणि रुळांचं काम केलं की के आपल्याला त्याला परिवर्तित करता येतं अशा प्रकारची नियो मेट्रो आणि नाशिककरांचं मी याकरता अभिनंदन करेन की नाशिकने जी नियो मेट्रो दिली त्याला केंद्र सरकारने देशाचं मॉडेल म्हणून स्वीकारलं आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की हे जे नाशिकचं नियो मेट्रोचं मॉडेल आहे हे नाशिकचं मॉडेल देशातल्या या साईजच्या सगळ्या जे मोठे शहर आहेत या लोकसंख्येचे त्या शहरांमध्ये हे मॉडेल लागू केलं पाहिजे आणि नाशिकचं मंजूर करताना अजून आठ शहरांना केंद्र सरकारने निओ मेट्रो दिली आणि एवढंच नाही तर स्वतः माननीय पंतप्रधानांच्या वाराणसी जी त्यांच्या मतदारसंघ आहे तिथे त्यांनी तात्काळ निओ मेट्रोचं प्रेझेंटेशन घेतलं आणि तिथलाही प्रकल्प त्यांनी तयार करण्याकरता सांगितला म्हणजे नाशिक मॉडेल जे आहे निओ मेट्रोचं हे ग्लोबल मॉडेल आता या ठिकाणी झालेलं आहे आपल्या पूर्ण देशामध्ये ते मॉडेल आपण एक प्रकारे स्वीकारलेलं आहे त्याला मागच्या काळात आपण राज्य सरकारची मान्यता दिली केंद्र सरकारने आता त्याला मान्यता दिली केंद्र सरकारने बजेटमध्ये तरतूद केली आता राज्य सरकारने देखील त्याच्याकरता तरतूद केली आहे आणि मला असं वाटतं की आता त्याचं अंतिम मंजुरी जी आहे ती अंतिम मंजुरी लवकरच मिळेल मान्य भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत ते निश्चित आता त्याकरता प्रयत्न करून अंतिम मंजुरी कारण आता केंद्र आणि राज्य सरकारने ते पैसे दिल्यानंतर त्याच्या आराखड्याला म्हणजे त्याच्या जे काही एस्टिमेट्स आहेत त्यांना फायनल मंजुरी मला असं वाटतं ती द्यावी लागेल ला, आणि टेंडर काढावे लागतील तर ते कामही लवकर होईल आणि हे झाल्यानंतर याचा दुसरा टप्पा काय आहे तर याचा दुसरा टप्पा आहे दोन्ही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन करणं जगाच्या पाठीवर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये ज्यावेळेस आपण मेट्रोचं नेटवर्क केलं त्यावेळी मुंबईमध्ये एम डी एला सांगून आणि आपण मग रेल्वे मंत्रालयाशी बोललो रेल्वे मंत्रालयाला बोर्डवर घेतलं आणि सिंगल तिकीटचं आपण त्या ठिकाणी कॉन्सेप्ट तयार केला की एक तिकीट तुम्ही काढलं तर त्या तिकिटावर तुम्ही मेट्रोमध्ये प्रवास करू शकाल मोनो रेलमध्येही प्रवास करू शकाल जी आपली मुंबईची सबअर्बन रेल्वे आहे त्याच्यामध्ये प्रवास करू शकाल मुंबईच्या बेस्ट बसमध्ये प्रवास करू शकाल आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे मुंबईमध्ये जे आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं त्यातही तुम्ही प्रवास करू शकाल असं सिंगल एक तिकीट इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम ही त्या ठिकाणी आपण त्याची सुरुवात केली त्याचं मागच्या काळ टेंडरही झालंय आणि आता त्याचं इंटिग्रेशन सुरू आहे तशाच प्रकारचं इंटिग्रेशन येत्या काळामध्ये जेव्हा ही निओ मेट्रो तयार होईल त्यास आपल्या बस सिस्टीमचं आपल्याला त्याच्याशी करावं लागेल आणि एक तिकीट सिंगल तिकीट घेतलं की ते तिकीट बसमध्येही चालेल आणि ते तिकीट आपल्या मेट्रोमध्येही चालेल अशा प्रकारचं इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस एक संपूर्ण अशा प्रकारचं आपण आधुनिक अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम हे आपण नाशिक शहराला निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ शकू आणि त्यातनं नाशिक जे एक अतिशय सुंदर शहर आहे नाशिक हे एक मला असं वाटतं की पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचं शहर आहे अशा या शहराला एक आधुनिक अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मिळेल मला आठवतं की ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा कुंभाचं काम सुरू होतं आणि त्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या काही अडचणी होत्या नाशिक महानगरपालिकेवर काही भार होता पैसे देण्याचा आम्ही तो तोही भार रद्द केला गिरीशजींना त्यावेळेस मंत्री केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात आपण नाशिक शहराला त्यावेळी निधी उपलब्ध करून दिला बरेच कामं त्या काळामध्ये आपण नाशिक शहरामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील महानगरपालिकेचे जे जे प्रकल्प या ठिकाणी महापौरांनी सांगितले आहेत ते अतिशय चांगले प्रकल्प आहेत एकच गोष्ट मी माननीय महापौरजी आपल्याला सांगतो की शेवटी शहरं आपली वाढती आहेत आणि या वाढत्या शहरांमधल्या समस्या कधी संपत नसतात त्यामुळे आपल्याला कधी शांत बसता येत नाही कधी सॅटिस्फाईड राहता येत नाही आपल्याला एक समस्या संपली तर दुसऱ्या समस्येकडे पाहावं लागतं त्यामुळे वाढत्या नाशिकमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सस्टेनेबल सिस्टीम्स सांडपाण्याच्या व्यवस्था असेल कचऱ्याचं नीट आपल्याला निराकरण असेल आणि आता तर इतक्या संधी तयार झाल्या आहेत आमचे माननीय नितीनजी गडकरी हे एक प्रकारचे म्हणजे मंत्री जरी असले तरी या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमधले ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आता कचऱ्यापासनं बायोसीएनजी तयार करणं याचं नागपुरात काम सुरू केलेलं आहे म्हणजे येत्या काळामध्ये आता ज्या बसेस आहेत त्या बसेस आपल्याच महानगरपालिकेच्या जीवर आपण तर नागपूरला त्या बसेस इंट्रोड्यूस देखील केल्या म्हणजे आपल्याच जीवर आपल्या बसेस चालवण्याची ही आधुनिक आता हे तंत्रज्ञान सुरू झालं एवढंच नाही तर आता हळूहळू आपण शंभर टक्के इथेनॉलच्या बसेस आणतो म्हणजे आपलं आता नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत या ठिकाणी आपण जे इथेनॉल तयार करू त्याच्यावर चालणाऱ्या हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर चालणाऱ्या बसेस म्हणजे येत्या काळामध्ये फ्युएल देखील शंभर टक्के आपलं फ्युएल आणि आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणि ज्यातनं कुठलंही प्रदूषण होत नाही अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही येत्या काळात आपण उभी करू शकू त्याकरता आपल्याला लक्ष घालावं लागेल एका गोष्टीचा मला विशेष उल्लेख करावा लागेल की या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेहनत केली